उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उद्या नांदेड येथे मेळावा. मेळाव्याला उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा 19 मार्च रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजता शहरातील अनुसया गार्डन आसना बायपास येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुख माधव पावडे, बबन बारसे, बंडू खेडकर यांनी दिली. यावेळी संघटक एकनाथ पवार, सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या 18 आणि 19 मार्चला 2 दिवसीय हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या 2 दिवसीय दौऱ्यात ते 5 ठिकाणी संवाद मेळावे घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यात तोप धडाडणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकं काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या सकाळी 10:30 दरम्यान नांदेड येथे उद्धव ठाकरेंचे आगमन होणार असून त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याला ते सुरुवात करतील. शिवसेना पक्षप्रमुख, आमचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर दिनांक 19 रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजता अनुसया गार्डन मंगल कार्यालय आसना बायपास येथे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, शाखाप्रमुख नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी मी आपल्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी अनुसया मंगल कार्यालय आसना बायपास येथे दुपारी 2 वाजता सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू आहे. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमतील, उद्धव साहेबांना ऐकतील ही आम्हाला ग्वाही आहे. येणाऱ्या काळात निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा लावण्यासाठी आणि शिवसैनिक जिल्हा प्रमुख सर्व नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक सज्ज आहोत आणि इथल्या गद्दारांना मातीत गाडल्याशिवाय नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक स्वस्थ. माननीय उद्धवजी ठाकरे यांचा जनसंवाद दौरा हा नांदेड एअरपोर्ट हा उद्या सकाळी एअरपोर्ट येथे आहे आणि तिथून सकाळी 10:30 ते हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद दौऱ्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर 19 तारखेला हिंगोली जिल्ह्यातला जनसंवाद दौरा संपल्याच्या नंतर नांदेड येथील अनुसया गार्डन आसना या ठिकाणी साहेबांची जाहीर सभा 2 वाजता. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.